नमस्कार डायल 100 वो उसे मार डालेगा सर। नमस्कार मी आकाश आशा नितिन चंद्र आज घेऊन आलोय एका आशा सिनेमाचा रिव्ह्यू जो तुमच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाही। होय मी आशा सिनेमाची गोष्ट करतोय जो सिनेमा बघून तुमची रात्रीची झोप जर तुम्ही तो नाईटचा शो पाहिला तर नक्कीच उडालेली असेल। त्या सिनेमाचं नाव आहे शैतान। त्याचा ज्यावेळी टीझर आला होता तो मी आपल्या भेटीला घेऊन आलो होतो माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज त्याच सिनेमाचा रिव्ह्यू मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। त्याच सिनेमाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। ज्यावेळी एखादा भयपट किंवा ज्यावेळी एखादा हॉरर सिनेमा आपण पाहायला जातो त्यावेळी आपल्या मनामध्ये एक असं चित्र असतं की विचित्र वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल इफेक्ट्स असतील, कुठेतरी भूत दिसतील, इकडून तिकडे हवेत उडणारी माणसं दिसतील, तेच ते डोळ्याची बुबळ नसणारी एखादी हडळ दिसणार, असं काहीतरी चित्र आपण डोळ्यासमोर घेऊन जातो। मात्र हा सिनेमा अजिबात त्या पद्धतीचा नाहीये। हा सिनेमा व्हिज्युअली तुमच्याशी खेळत नाही, हा सिनेमा मेंटली तुमच्याशी खेळतो, हा सिनेमा तुमच्या मेंदूतून तुम्हाला घाबरवतो। हा सिनेमा आहे शैतान। वशीकरण याच्यावर असणारा हा सिनेमा अतिशय जबरदस्त आहे। सिनेमाची निर्मितीच मुळात केली आहे अजय देवगण यानं। या सिनेमामध्ये काम करणारी जानकी असेल, अजय देवगण असेल, ज्योतिका असेल किंवा आर माधवन असेल, सगळ्यांचीच ऍक्टिंग भन्नाट आहे, भन्नाटपेक्षाही भारी आहे। मूळ गुजराती फिल्म असलेली वश हा जो काही सिनेमा होता त्याचा रिमेक असलेला हा शैतान सिनेमा मात्र कुठल्याच पद्धतीने मूळ रिमेक सिनेमा ज्या मूळ सिनेमावरनं बनवलाय तो पुन्हा बघावा अशी तुमच्या मनात इच्छा उत्पन्न करणार नाही। कारण तुमची सिनेमा आणि हॉरर सिनेमा बघवायची इच्छाच हा सिनेमा उडवून टाकतो, इतका भयानक आणि इतका भारी हा सिनेमा जमला। कुठल्याही सिनेमामध्ये जर तुम्ही एखादा व्हिलन पाहिला तर तो काहीतरी अकरा विक्रा चेहऱ्याचा आणि भरगच्च डायलॉग्स आणि अशा पद्धतीचा तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र ह्याच्यामध्ये आर माधवनचा जो स्वीटनेस आहे तो स्वीटनेस ऍज अ व्हिलन म्हणून वापरला गेलाय। आश्चर्यकारकरित्या त्या आर माधवननं या सिनेमामध्ये ऍक्टिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते। शैतान हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा। एकंदरच अजय देवगणचे या मागचे कुठले तुम्ही सिनेमे बघितले असतील तर त्यामध्ये ज्यावेळी तो कुठल्याही बापाच्या भूमिकेत असतो त्यावेळी तो सिनेमा खाऊन टाकतो, ज्यावेळी तो सामान्य माणसाच्या भूमिकेत असतो त्यावेळी तो सिनेमा खाऊन टाकतो। मग याच्यामध्ये तुम्ही दृश्यम एक असेल, दृश्यम दोन असेल किंवा अगदी अलीकडे आलेला भोला म्हणजे जो कैथी या सिनेमाचा रिमेक होता तो काहीसा असा असं झालाय, मात्र तरीही त्यातही अजय देवगणनं खाऊन टाकलं होतं आणि अगदी त्याच धाटणीचा हा सिनेमा मूळ चित्रपटापेक्षाही अतिशय चांगला आहे असंच म्हणावं लागेल। कित्येक दिवस कित्येक वर्ष तुम्ही असं काही पाहिलं नसेल अशा प्रकारचा हा सिनेमा आहे। तर माझ्याकडून या सिनेमाचं दिग्दर्शन, या सिनेमाचं कथानक, याच्यामध्ये काम करणारे हे जे काय आर्टिस्ट आहे त्या सर्वांना आणि या सिनेमाला 5 पैकी 1.5 स्टार्स, हाफ स्टार फक्त यासाठी कारण वश हा जो काही मूळ गुजराती सिनेमा आहे त्यावरनं हा सिनेमा रिमेक केला गेलेला आहे, त्यामुळे ही मूळ कल्पना नाहीये, मूळ आयडिया नाहीये, नाहीतर या सिनेमाला 5 स्टार द्यायला ही कुठल्याच प्रकारची हरकत नाही। हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन आवर्जून बघा म्हणजे बघा। अशीच नवनवीन व्हिडिओज असतील, नवनवीन येणारे सिनेमाज असतील त्यांचे विस्तृत रिव्ह्यू बघण्यासाठी माझ्या आरोही क्रिएशन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला यावर कमेंट देखील करा। धन्यवाद।